रात्रीचं खेळ चालेसारख्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेंबळेकर। अपूर्वा बिग बॉस मध्ये सुद्धा सहभागी झाली होती आणि बिग बॉस नंतर अपूर्वाने तिच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा सुद्धा केली होती। आपल्या अभिनयाने आणि बिंदास स्वभावाने कायमच चर्चित राहणारी अभिनेत्री अपूर्वा नेंबळेकर नवीन काय घेऊन येणार याची उत्सुकता कायमच तिच्या चाहत्यांना लागून राहते। त्यामुळेच आता चाहत्यांची उत्सुकता दास्तानत आणता अपूर्वाने तिच्या नव्या भूमिकेची घोषणा केली आहे। रावरंभा या सिनेमात अपूर्वाची वर्णी लागली असून सिनेमातील तिचा पहिला लुक आता आपल्या सर्वांसमोर दाखल झालाय। वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अपूर्वा आता एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झालीय। शेवंताच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अपूर्वा आता एका अनोख्या अंदाजात आपल्याला पाहायला मिळणार आहे। आरसपानी सौंदर्य आणि धारधार नजर यांचा सुरेख मिलाप असणारी करारी बाण्याची शाहीन आपा ही भूमिका अपूर्वा रावरंभा या सिनेमात साकारणार आहे। येत्या 12 मे रोजी रावरंभा ही प्रेम कहाणी प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे। शिवछत्रपतींच्या कार्याला छुपी मदत करणारी शाहीन आपा अतिशय महत्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे। आपल्या भूमिकेविषयी बोलताना अपूर्वा म्हणाली, ऐतिहासिक चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका करण्याचा योग जुळून आलाय। या भूमिकेसाठी मी तितकीच उत्सुक होते। माझी ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल। मला स्वतःलाही काही वेगळं केल्याचं समाधान या भूमिकेने दिलं आहे। शशिकांत पवार यांचं प्रोडक्शन असलेला रावरंभा सिनेमाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहे। गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धर यांनी सिनेमातील गाणी लिहिली असून या गाण्यांना अमित राज यांनी संगीत दिलंय। रावरंभा या सिनेमात अभिनेता ओम भुतकर आणि मोनालिसा बागल हे कलाकार प्रमुख भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील। पण तुर्तास अपूर्वा नेंबळेकरचा फर्स्ट लुक तुम्ही पाहिला नसेल तर आता पहा। आणि तिथे पुढे ना आम्ही चाट खायचो माझे खूप मज्जा यायची। कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।